नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। अरब जवळ 3 दुचाकी गाड्या व कार अपघातात सख्या सुलत्या पुतण्यासह तिघांचा जागीच मृत्यू। भिंत अंगावर कोसळून कामगार ठार। शेतमजूर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वार धरून ठार। जनकल्याणद्वारा बचत गटांना बळ देण्याचे काम, बळीराम साठे यांचे प्रतिपादन। आणि डिजिटल युगात दामाजी न्यूज निर्भीड रित्या वर्चस्व प्रस्थापित करेल, अभिनेते जयवंत वाडकर यांचा विश्वास। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण तालुका माढा येथील पालखी मार्ग येथे रविवारी दिनांक 15 रोजी दुपारी 12:30 वाजता कार आणि 3 वेगवेगळ्या दुचाकी गाड्यांच्या झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये पेनूर येथील कोरगू चुलते पुतण्यासह एका महिलेचा समावेश असून अन्य चौघेजण जखमी झाले आहेत। माजी सैनिक सोमलिंग रेवप्पा उत्साही वय 48 राहणार आपल्या कुटुंबासह महिंद्रा गाडीमधून मुंबईहून सिकंदराबादच्या दिशेने निघाले होते। त्यांची गाडी अरण येथील पालखी मार्ग स्कूटी गाडी रस्ता ओलांडताना या गाडीला वाचवताना कार दुभाजकाला धडक बसल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आली, जाणाऱ्या 3 दुचाकींना ठोकरल्याने मोठा अपघात झाला। स्कूटीवरील राजेंद्र तुकाराम रंधवे वय वर्ष 55 व रवी किरण साळुंखे वय 33 दोघे राहणार पालवण तालुका माढा यांना ठोकरले। नंतर त्यांची गाडी अतिवेगाने विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या लाल रंगाच्या हिरो होंडा फॅशन या गाडीला समोरासमोर धडक दिली। यावरील रज्जाक मुबारक कोरबू वय 30 व शकील गुलाब कोरबू मूळगाव वाळूज देगाव हल्ली राहणार पेनूर तालुका मोहळ हे दोघे जागीच ठार झाले। त्यांच्या गाडीला हिरो होंडा शाईन ही गाडी मागून धडकली। यात शिवाजी नागनाथ शिंदे वय 48 वर्षे व शिवाजी नागनाथ शिंदे दोघे राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर हे किरकोळ जखमी झाले। कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने धडक देऊन रस्ता दुभाजकावरून फरफटत सुमारे 150 फूट अंतरावर जाऊन पलटी झाली। त्यामधील प्रतिभा उत्साही 40 वर्ष राहणार आणि एका दुचाकीवरील बापू कोरबू व शकील कोरबू राहणार पेनूर तालुका मोहळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 2 दुचाकीवरील आणि 4 चाकी गाडीमधील एकूण 5 जण जखमी झाले आहेत। जुन्या बांधकामाच्या ठिकाणी भिंत करून नवीन बांधकामासाठी काम सुरू असताना भिंत अंगावर कोसळून व त्याखाली दबून एक कामगार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला, तर अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला। ही खळबळजनक घटना 70 फूट रस्त्यावरील माधवनगर येथे शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली। प्रकाश सिद्राम मंजेली वय 53 राहणार रविवार पेठ सोलापूर असे या घटनेत ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर जखमीमध्ये शिवाजी नागनाथ चौगुले वय 27 राहणार मट्टी वस्ती दत्त मंदिर जवळ सोलापूर या कामगाराचा समावेश आहे। 70 फूट रस्त्यावरील माधवनगर परिसरात गाजूल यांचे जुने बांधकाम आहे। हे जुने बांधकाम पाडून त्या बांधकामाच्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे। या कामाचा ठेका मार्गम नावाच्या एका ठेकेदाराला देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। जुन्या बांधकामाच्या भिंती कोरून त्या ठिकाणी कॉलम घेण्यासाठीचे काम सुरू होते। या कामावर ठेकेदार मार्गम यांनी मृत व जखमी या 2 कामगारांना कामावर लावले होते। दिवसभर त्यांच्याकडून भिंती कोरण्याचे काम सुरू होते। त्यावेळी शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास काम सुरू असताना सामायिक असलेली भिंत त्या दोघा कामगारांच्या अंगावर पडली। यात ते विटा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले जाऊन गंभीर जखमी झाले। घटनेनंतर त्या ठिकाणी एकच आरडाओरडा आणि मोठी गर्दी झाली। अज्ञात कारणावरून एक शेतमजूर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली। सुमित्रा कल्लाप्पा तालबोडी वय 34 राहणार हगलूर उत्तर सोलापूर असे आत्महत्या केलेल्या त्या शेतमजूर महिलेचे नाव आहे। सदर महिला आणि तिचे पती कल्लाप्पा तालबोडी असे दोघे जण सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील हॉटेल शीतल जवळील एका शेतात सालगडी म्हणून काम करीत होते। गेल्या काही दिवसापासून अज्ञात कारणावरून ती अस्वस्थ होती। यातूनच तिने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी सकाळी
साडेसात वाजण्याच्या पूर्वी हॉटेल शीतल लगत असलेल्या आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार निदर्शनास येताच या घटनेची सोलापूर तालुका पोलिसांना खबर देण्यात आली. यावरून पोलीस नाईक एम ए तांबोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा नवरा कल्लप्पा तिप्पन्ना तालबोळी व इतर घरातील लोकांच्या मतीने तिने घेतलेला फास काढला आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ती उपचारापूर्वीच मरण पावल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. भरधाव वेगातील वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होऊन ठार झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोलापूर हैदराबाद रस्त्यावरील तांदळवाडी शिवारातील संगदरी फाटा येथे शनिवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास घडला. धनेश अशोक पैलवान वय 28 राहणार तांदळवाडी दक्षिण सोलापूर असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. धोंडीदेव भीमाशंकर बनसोडे वय 28 राहणार तांदळवाडी दक्षिण सोलापूर हा गंभीर जखमी झाला आहे. धनेश पैलवान व धोंडीदेव बनसोडे हे दोघे जण आपल्या दुचाकीवरून सिद्धेश्वर ढाबा येथे गेले होते. तेथून पुन्हा पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या गावाकडे परत येत असताना हैदराबाद रस्त्यावरील तांदुळवाडी शिवारातील संगदरी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाची धडक बसली. या अपघातात ते दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काहींनी या संदर्भात पोलिसांना आणि त्यांच्या घरच्यांना खबर दिली होती. यावरून भाऊ शंकर पैलवान यांनी त्यांना तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच धनेश पैलवान हा मरण पावला. जखमी धोंडीदेव बनसोडे याच्यावर उपचार सुरू आहेत. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. त्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती फार विपरीत झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगले आणि विधायक काम करणाऱ्या कर्तृत्ववान माणसांना शोधण्याचे काम जनकल्याण फाउंडेशनने केले आहे. महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्याचे काम ही निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी काढले. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनकल्याण फाउंडेशन यांच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जनकल्याण गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राजाबापू पाटील, दिलीप कोल्हे, संतोष निंबाळकर, गणेश शिंदे, लतीफ तांबोळी, शिवाजीराव पवार, सदानंद हजारे, राजेंद्र हजारे आदी उपस्थित होते. या प्रसंगी मंगलाताई कोल्हे, ऍडव्होकेट शंकर गडग, संताजी शिंदे, श्याम पाटील, शंकर मिटकरी, विष्णू काळे, अतुल खरात, फिरदोस पटेल, सुहास आदमाणे, यश नान्नजकर, प्रभाकर वाकचौरे, बाळासाहेब माळी, दामाजी आजबे आदींना जनकल्याण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन बापूसाहेब दळवी यांनी तर आभार सर्जेराव पाटील यांनी मानले. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजाचे प्रतिबिंब त्याच्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. मात्र या लेखणीचा वापर करताना या क्षेत्रातील मर्यादेचे भान पत्रकारांना राहिले पाहिजे, तरच समाजासाठी ते उपयोगी ठरेल. डिजिटल युगात निर्भीडरित्या पत्रकारिता करून दामाजी न्यूज आपले वर्चस्व प्रस्थापित करेल असा विश्वास मराठी चित्रपट अभिनेते जयवंत वाडकर यांनी व्यक्त केला. दामाजी न्यूज द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट भारत पवार हे होते, तर व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे, समाजभूषण शिवाजीराव पवार, सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक चंद्रशेखर पाटील, माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलानी, सामाजिक कार्यकर्ते केतन कसबे, दामाजी न्यूजचे एडिटर दिगंबर भगरे, ब्युरो चीफ राजेंद्र कुमार जाधव आदी उपस्थित होते. यावेळी वाडकर म्हणाले, दामाजी न्यूजने परिसरातील अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांची टीम यासाठी 24 तास कार्यरत आहे. 2 पेपर 1 न्यूज चॅनेल चालवून ते सातत्याने सुरू ठेवल्याचे पाहून मनाला खरोखरच आनंद झाला. 11 लाखाच्या वरती लोकांनी पाहिलेले व सुमारे 8,000 लोकांनी सबस्क्राईब केलेले मंगळवेढ्यातील हे पहिले न्यूज चॅनल आहे. मंगळवेढा सारख्या भागात न्यूज चॅनल चालवणे म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही, तरीही ती किमया साधली आहे. चॅनल चालवताना जी आकडेवारी अपेक्षित आहे तीही दामाजी न्यूजने लिलया पार पाडली आहे. बातम्याच्या पलीकडे जाऊन त्याने वेगवेगळ्या संकल्पना राबवून त्याने अनेक लोकांना मोठे केले आहे. आपल्या लोकांचे कौतुक करण्यासाठी या टीमचे मोठे उदाहरण आहे. दामाजी न्यूजने आता फक्त बातम्यापर्यंतच मर्यादित न राहता
चौफेर प्रगती करावी. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप हुशार आहेत. अगदी छोट्या छोट्या मुलांच्या बुद्धीचे कौशल्य हुशार माणसांचीही मते थक्क करणारे आहेत. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मंगळवेढा परिसरामध्ये मुलांनी शिकून चांगल्या पदावरती मजल मारली पाहिजे. दामाजी न्यूजच्या माध्यमातून अशा मुलासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. आपल्या लोकांसाठी काम करणारे कमी आहेत, पण आपल्या लोकांना पुढे जाऊन घेऊन जाण्याचा ही टीम सतत प्रयत्न करत आहे. दामाजी न्यूजने समाजातील विविध स्तरातील गुणवंतांना पुरस्कार देऊन पुरस्कृत करून त्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला आहे. आपल्याच माणसाचे आपणच कौतुक केल्याने त्या माणसांना खूप आनंद मिळतो. आपल्या लोकांचं भलं होईल असं मला वाटतं. आणि मला सांगायचं आहे पूर्णवरांना की मी आता जे ऐकलं यावेळी इकडे तुमचं निवेदन चालू होतं बऱ्याच लोकांचं माहिती सांगत असताना, मला असं वाटलं, मी सजेस्ट करतो की तुमचं जे न्यूज चॅनल आहे त्याच्यामध्ये मला मुलाखती घ्यायला बोलवा आणि आपण इतर ऍक्टर्सना बोलू, महिन्यातून एक ऍक्टर आणू आणि त्याचे इंटरव्ह्यू करू असं मला वाटतं. त्याने पण खूप फरक पडेल. आणि एकदा सुरू केल्यानंतर मी नाही तुम्ही कोणाला घ्या, आपल्या तुमच्याकडे आता इतकी लोकं आलेली आहेत, प्रत्येकाला बोलू शकता तुम्ही. हां अच्छा अच्छा ओके नाही पण हां नमस्कार. पण ते केलं ना तर मला असं वाटतं खूप आणखीन एक त्या न्यूज चॅनलला आणखीन मुलं सबस्क्राईब वाढतील, आणखीन काय काय गोष्टी घडू शकतात. तर या हा एक मला वाटलं आणि मला इथे बोलावलं आणि एवढं बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझे दोन शब्द इथेच थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण विद्यार्थ्यापासून ते प्रशासनापर्यंत आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद. आपण ज्याची ज्या सोहळ्याची आपण वाट पाहतोय तो सोहळा म्हणजे पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अरब जवळ 3 दुचाकी गाड्या व कार अपघातात सत्यात सुलत्या कुटण्यासह तिघांचा जागीच मृत्यू. भिंत अंगावर कोसळून कामगार ठार. शेतमजूर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार. जनकल्याणद्वारा बचत गटांना बळ देण्याचे काम, बळीराम साठे यांचे प्रतिपादन. आणि डिजिटल युगात दामाजी न्यूज निर्भीडरित्या वर्चस्व प्रस्थापित करेल, अभिनेते जयवंत वाडकर यांचा विश्वास. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.